नमस्कार, मी जयश्री आणि माझ्या आहार बोली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर मंडळी, सध्या जुलै महिना चालू आहे आणि जुलै महिन्यात जनरली इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा दुसऱ्याही कुठल्या शैक्षणिक वर्षाच्या ॲडमिशन झालेल्या असतात आणि मुलं बाहेरगावी शिक्षणाकरता पाठवण्याची तयारी मम्मी लोकांची किंवा आईंना त्याची फार लगबग असते। आता बाबा मूल आपलं बाहेर जाणार, मग काय होतं की बाहेर गेल्यावर मुलांना खायचं काय हा मोठा प्रश्न पडतो, कारण काम मेसच्या वेळा वगैरे ठराविक असतात आणि त्याच्यात जर तुम्ही नाही पोचला तर मग उपाशी राहायची पाळी येते। पण अशा वेळी काय खायचं, मग मुलं मॅगीचा पर्याय निवडतात, पण मॅगी ही आरोग्याला तशी बरी नाही। त्यामुळे मग आपण काहीतरी असं शोधून काढायचं की ज्यामुळे मुलांचं पोटही भरेल आणि त्यांना एक काय म्हणतात ते पौष्टिक असं खाद्य मिळेल। म्हणून मी ह्याच्या अगोदर पोहा प्रीमिक्स दाखवलेलंच आहे आणि आज हे मी तुम्हाला उपमेचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते दाखवत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती छान उपमा तयार होतो त्या प्रीमिक्सपासून। तर त्यामुळे असं प्रीमिक्स बनवून जर दिलं तर तुमच्या मुलांना करायला ते खूपच इझी आहे। फक्त याच्यात उकळतं पाणी टाकायचं आणि 1-5 मिनिटात उपमा तयार होतो। तर असं हे प्रीमिक्स तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। तर चला आता आपण हे उपम्याचं प्रीमिक्स कसं बनवतात त्या रेसिपीकडे वळूया। आता आपण इन्स्टंट उपमा प्रीमिक्स बघणार आहोत। तर त्याच्यासाठी प्रथम आम्ही असा बारीक रवा घेतलाय, बारीक जाड कसाही घ्या रवा, त्याला काही प्रॉब्लेम नाही। रवा घ्यायचा, मी हा 3 कप घेतला आहे मेजरमेंटने, साधारण 1/2 किलो आहे तो, थोडासा वर होईल पण 1/2 किलो आहे। तर काय करायचं, हा रवा प्रथम आपण कोरडाच कढईत भाजून घेणार आहोत। हा बघा, या प्रकारे हा रवा मी कोरडाच जवळजवळ 10 मिनटं एवढा भाजून घेतलेला आहे। बघा रव्याचा कलर चेंज झालेला आहे, एवढा भाजून घ्यायचा। छान भाजून घेतलात ना की मग फोडणीत कमी भाजावा लागतो आणि आता गॅस बंद करणार। तर आता हे फोडणीचं साहित्य आहे, ही 1 टेबलस्पून साखर आहे, 1 टेबलस्पून मीठ आहे, 1/4 वाटी काजू आहे, 10 ते 15 मिरच्या आम्ही अशा या बारीक कट करून घेतल्या आहेत, 3 टीस्पून जिरा आहे, 2 टीस्पून मोहरी आहे, 1 टेबलस्पून हे आलं घेतले आपण चहाला किसतो तसं बारीक किसून, 1/2 टीस्पून हिंग आहे आणि 1 टेबलस्पून उडीद डाळ आहे आणि इकडे हा साधारण 1/4 वाटी एवढा कढीपत्ता घेतलेला आहे। तर आता आपण इथे मी कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे, हे मी साधारण मेजरमेंटच्या 1/2 वाटी एवढं तेल घेतलेलं आहे। प्रथम आपण मोहरी टाकून घेऊया। आता मोहरी तडतडलेली आहे, आता आपण उडदाची डाळ टाकून घेणार आहोत। उडदाची डाळ टाकली की नंतर जिरं टाका, थोडंसं हलवून घ्यायचं, मग आलं टाकायचं। त्याच्यानंतर मिरच्या, कढीपत्ता, हे सगळं एकदमच टाका कारण ते कुरकुरीत व्हावं लागतं। हे थोडे भाजले की आपण त्याच्यात काजू टाकणार आहोत। तुम्ही शेंगदाण्याचं टाकू शकता, माझ्याकडे काजू होते म्हणून मी काजू टाकते। आता आपले हे सगळे जिन्न छान भाजलेले आहेत, आता शेवटी हिंग टाकायचं म्हणजे वास छान राहतो। मग आपण मीठ आणि साखर फोडणीतच टाकणार आहोत। आणि ह्याच्यात आता आपण हा मगाशी भाजून घेतलेला रवा घालायचा आणि छान वर खाली करायचं आणि मग हे सगळं झालं ना की वरून 1-2 टेबलस्पून एवढं तूप घाला। हे गावरान तूप आहे ते मी घालते, कारण उपीटाला थोडं वरून तूप घातलं की छान लागतं ते, म्हणून पुन्हा मिक्स करून घ्या चांगलं। हे बघा, हे असं 1 ते 2 मिनटं छान त्याच्यात ती सगळी फोडणी मिक्स करून घ्यायची, ते तूप सगळं मिक्स करून घ्यायचं, असं 1 ते 2 मिनटं हा साधारण रवा असा गरम होतो बघा की बास करायचं, गॅस बंद करायचा। तर या प्रकारे आपलं हे उपीटचं प्रीमिक्स
तयार झालेला आहे. रवा छान भाजून घ्या, म्हणजे मुलांना मग नुसतं पाणी ओतलं की उपीट तयार होतं. तर इथे आपण हे जे उपमा प्रीमिक्स केलेलं होतं ते असं छोट्या छोट्या पिशवीतनी भरून ठेवलेलं आहे. छोट्याच पिशवीत मी सांगितलेलं आहे पोह्यांच्या वेळेसं छोट्या पिशवीत भरा, म्हणजे ते त्यांना एका वेळेचं जेवढं खायचं असतं तेवढ्याला तेवढी बास होते. जास्त हवं असलं तर दोन पिशव्या फोडू शकतात. तर अशा प्रकारे हे आपण इथे उपमा प्रीमिक्स तयार झालेलं आहे आणि त्याच्यातलं एक छोटी वाटी, नैवेद्याची वाटी असते त्याच्यापेक्षा जरा अशीच मोठी वाटी आहे ही, ते मी प्रीमिक्स बाजूला ठेवलं आहे, म्हणजे तुम्हाला करून दाखवते की कसा उपमा तयार होतो. तर इथे ही जी मी वाटी घेतली आहे ना, त्याच वाटीन बरोबर 2 ते 2.5 वाट्या साधारण पाणी, हे पाण्याचं प्रमाणसुद्धा तुमच्या रव्यावर डिपेंड राहतं. रवा जाड असला तर जास्त लागेल पाणी, बारीक असला तर थोडं कमी लागेल, पण 2 च्या पुढेच लागतं, 2 पेक्षा कमी नाही, दुप्पट पाणी ठेवावंच लागतं. आणि हे बघा पाण्याला उकळी आली की आपण हे प्रीमिक्स त्याच्यात घालणार आहोत. हे बघा इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण हे प्रीमिक्स त्याच्यात घालणार आहोत आणि ते ढवळायचं. हे असं कंटिन्युअस हलवत राहायचं, त्याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाही. थोडं असं घट्ट होत आलं की मग त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्यायची. तर 1 ते 2 मिनिटांनी तुम्ही बघू शकता छान असा आपला मऊसूत, हे बघा सुंदर असा उपमा तयार झालेला आहे आणि झटकीपट होतो. 5 मिनिटात हा उपमा तयार होतो प्रीमिक्स असलं तर. आणि तुम्हाला जर कोरडा हवा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी करा, हा पण छान वाटतो. सॉफ्ट म्हणून मी पाणी तेवढं घातलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली छान अशी, हे बघा मस्त असं उपीट तयार झालेलं आहे, छान सॉफ्ट आणि व्यवस्थित कलर बिलर सगळंच छान आहे. आणि त्यात तेवढ्या छोट्या वाटी तेवढ्या मोठ्या वाटी उपीट तयार होतं. त्याला आता वरून शेव बिव घालून मस्तपैकी खा. थोडीशी कोथिंबीर, तर बघा अशापैकी हा मस्तपैकी त्याचा उपमा तयार झालेला आहे. त्यामुळे असं प्रीमिक्स तुम्ही आता बनवून तुमच्या मुलांना देऊ शकता. तर माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून अवश्य सांगा. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन कोण असतील त्यांनी मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या बेल आयकॉन जरूर प्रेस करा, कारण माझ्या या अशा नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.